दरवर्षी कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक होत असताना 53 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत आजही अग्निशामक प्रतिबंधक केंद्र नाही ही अत्यंत आश्चर्यचकित करणारी आणि तितकीच गंभीर गोष्ट आहे। संपूर्ण जगात सोलापूर शहराची वेगळी अशी ओळख ही प्रसिद्ध अशा सोलापुरी चादर आणि टेरी टॉवेल मुळे असून गारमेंट क्षेत्रात देखील स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण करून साता समुद्रापलीकडे सोलापूरने आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवलाय। स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होत असलेले सोलापूर हे जगभर भविष्यात गारमेंटचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जाईल यात वादच नाही। सोलापूरच्या वस्त्रोद्योगात अक्कलकोट रोड एमआयडीसीचा सिंहाचा वाटा असून 1970 साली स्थापन झालेल्या या एमआयडीसीचा 1992 साली सोलापूर शहराची हद्दवाढ झाली त्यावेळी महापालिकेच्या क्षेत्रात समावेश झाला। एमआयडीसीची स्थापना होऊन तब्बल 53 वर्षे झाली तर सोलापूर महापालिकेच्या हद्दीत येऊन तब्बल 31 वर्षांचा कालावधी लोटला। मात्र आजही या एमआयडीसीमध्ये अग्निशामक प्रतिबंधक केंद्राची उभारणी झालेली नाही ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी आणि तितकीच गंभीर गोष्ट आहे। एमआयडीसीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत। आग लागून अनेक कारखाने बेचिराग झाले तर अनेक उद्योजक अक्षरशः उद्ध्वस्त झाले। गेल्या महिनाभरात तर 3 मोठ्या आगी लागल्या ज्यामध्ये अंदाजे 40 कोटी रुपयांचं नुकसान झालं। आयुष्यभराच्या कष्टातून उभारलेले कारखाने हे क्षणात नष्ट झाले अगदी होत्याचं नव्हतं झालं। दत्तनगर इथले 2 रेडीमेड कारखाने गुजरात रबर फॅक्टरी आणि दर्शन गारमेंट तसंच दुबास यांचा टॉवेल कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला। या ठिकाणी अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब असते अथवा केंद्र असतं तर आज नक्कीच हे चित्र पाहायला मिळालं नसतं अथवा नुकसान हे अत्यल्प राहिलं असतं। एवढ्या मोठ्या एमआयडीसीत अग्निशामक प्रतिबंधक केंद्र नाही आणि प्रशासनाला त्याचं कोणतंच स्वैरसूतक नाही हे खरोखरच विशेष म्हणावं लागेल। स्मार्ट सोलापूर म्हणून ऊर फुटेपर्यंत आपण अभिमानानं ओरडत असताना आणि गौगवा करत असताना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साधं आपण एक अत्याधुनिक आणि अद्ययावत पद्धतीनं केंद्रही उभारू शकत नाही यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी काय असू शकते। खरं तर आग लागल्यानंतर लगेचच अग्निशमन यंत्रणा दाखल झाल्यास आगीवर लवकर नियंत्रण मिळवता येऊ शकतं। मात्र या ठिकाणी केंद्रच नसल्यानं आग लागल्यानंतर साखरपेठ उद्योग बँकेजवळ असलेल्या मुख्य अग्निशमन केंद्रातून गाडी निघते। ही गाडी येईपर्यंत अर्धा तास जातो। या कालावधीत आग रौद्ररूप धारण करते त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण बनतं आणि डोळ्यात देखत पाहता पाहता कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक होते। अक्कलकोट रोड एमआयडीसीतील आजचं चित्र पाहिलं तर ते निश्चितच हैराण आणि अवाक करून सोडणारं आहे। पालिका प्रशासनानं या ठिकाणी केवळ एक शेड मारून ठेवण्यात धन्यता मानली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आगीच्या घटना घडत असल्यानं या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीनं एक पाण्याचा बंब आणून उभा करून प्रशासनाच्या वतीनं स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा आटापिटा करण्यात आलाय। विशेष म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं अग्निशमन यंत्रणा किंवा या संदर्भातील गोष्टींबाबत मोठ्या रकमेची तरतूद करण्यात येते। मात्र या संदर्भात महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं अथवा संबंधित लोकप्रतिनिधींकडून काय मागणी करण्यात आली हा देखील चिंतनाचा विषय आहे। अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये 700 प्लॉट असून यामध्ये 95% टेक्सटाईल कारखाने आहेत। सर्वात जास्त रोजगार या ठिकाणीच उपलब्ध होतो। विशेष म्हणजे साधारणपणे 8 कोटींचा कर महापालिकेला एमआयडीसीच्या माध्यमातून मिळतो। मात्र तरीही महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा इथं नाही हे अत्यंत खेदजनक आणि संतापजनक असंच म्हणावं लागेल। सर्वात कहर म्हणजे आग लागल्यानंतर खाजगी टँकरमधून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीत पाणी भरून घ्यावं लागतं। आगीमुळं कारखानदार संपूर्णपणे उद्ध्वस्त होतो, आर्थिकदृष्ट्या कोलमडून जातो, तर दुसरीकडं कामगार हा देखील उघड्यावर येतो। या संपूर्ण पार्श्वभूमीवर मूलभूत सोयीसुविधा तर नाहीच, किमान चांगल्या पद्धतीची अग्निशमन यंत्रणा तरी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आमची मालमत्ता तर वाचू शकते अशी मागणी कारखानदार उद्योजक करतायत। गारमेंट उद्योजक प्रकाश पवार यांनी फायर फायटर गाड्या आणि प्रशिक्षित कर्मचारी अग्निशमन केंद्रात हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली। एखाद्या फॅक्टरीला आग लागते आणि त्या फॅक्टरीतूनच बाजूच्या असलेले 4-5 फॅक्टरीना ते आगीमध्ये त्यांना सुद्धा ते ओढून घेतात।
जवळपास ह्या 3-4 घटनेमध्ये मला आम्हाला वाटतं की साधारणतः लगभग 35-40 करोड़ रुपयाचं नुकसान या ठिकाणी असं आम्हाला नजर येत आहे। आणि ज्या पद्धतीने जे नुकसान होत आहे ह्याला जबाबदार कोण, याचा आम्ही कोणालाही ब्लेम कसा करावा, कोणावर करावा हे काही कळत नाहीये। शासनाकडून आम्ही नेहमी वारंवार ह्या गोष्टीचा एक पाठपुरावा पण घेत आहोत की एमआयडीसी अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये आपण अग्निशामक दलाची एक सेना जी म्हणते की ही आग विझवण्यासाठी जी महत्वाचा रोल काम करतात, ही फायर स्टेशन अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये कधी येणार आणि आम्हाला अजून असले किती आग पाहावं लागणार याची आम्हाला खूप काळजी आहे। व्यापारी अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील व्यापारी खरंच त्रस्त आहेत की त्यांना वाटतं की जर आपल्याला कोण वाचवणार नसेल तर आपण या ठिकाणी काम करायचं का, आणि जर समजा जर हे जर व्यापारी जर निघून गेले आजूबाजूच्या राज्यामध्ये जर त्यांना फॅसिलिटीज मिळू लागले आणि जर ते गेले तर याचं नुकसान कोणाला होणार आहे। आज जर आपण आपल्या व्यापाऱ्यांना, आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या सोलापुरातील व्यापाऱ्यांना जर आपण सेवा देत नसेल तर ह्याचा जिम्मेदार कोण? मला वाटतंय की आपण या ठिकाणी सर्व 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 जेवढे पण सोलापुरातील एमआयडीसीतील व्यापारी आहे आणि प्रशासन, खास करून प्रशासनाला विनंती आहे की व्यापाऱ्यांना जपा, व्यापाऱ्यांची जी मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा। येणारा उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आग लागण्याचे प्रमाण पण त्यावेळेला जास्ती वाढतो, तर त्यामुळे मला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी अग्निशामक बद्दल सिरियस विचार करून या ठिकाणी आम्हाला फायर स्टेशन आम्हाला द्यायची पूर्ण आपण यावेळेस आम्हाला मिळावं अशी विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व जे पण व्यापारी आहेत त्यांना पण मी विनंती करतो की आपल्या आजूबाजूला जे फॅक्टरीज आहेत काय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पण लक्ष द्यावं। क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे मॅनेजिंग कमिटी मेंबर अमित जैन यांनी आगीच्या महाभयंकर अशा नुकसानीतून उद्योजकांना पुन्हा उभारणं शक्य होत नाही त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या वतीनं तातडीनं अग्निशमन केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी या निमित्तानं केली। मागच्या ज्या 2 आठवड्यात 2 मोठी घटना झालेली आहे तर नेमकं एक गोष्ट आपल्याला दिसत आहे की ज्या प्रकारचं अत्याधुनिक अग्निशामक दलाच्या गाड्या आपल्या अक्कलकोट रोड एमआयडीसीला पाहिजे एवढ्या मोठ्या इंडस्ट्रियल इस्टेटला, ही एमआयडीसी 50 वर्ष जवळपास झालेलं आहे आणि इकडे अग्निशामक दलाची गाडीच नाही, हे खूपच आश्चर्यजनक अशी बाब आहे। आणि ज्या गाड्या उपलब्ध आहेत त्यांची क्षमता जी आहे ती आजच्या स्टँडर्डची नाही आहे, तर ह्या 2 गाड्यांचं आमच्या ऐकण्यात आलंय की जवळपास 2.5-3 कोटीचं बजेट येतोय, तर आम्हाला एक प्रश्न पडतो की का ते 2.5-3 कोटी रक्कम ही इकडच्या उत्पादक उद्योजक आणि इकडे जे कामगार आहे जे जगणारे ह्या उद्योगवर त्याच्यापेक्षा मोठी आहे का? कारण जर का हे 2.5-3 कोटी जर प्रशासन असतील किंवा जे कोणी असतील त्यांना एवढी 2.5-3 कोटीच्या रकमेची तरतूद जर कुठल्याही मार्गाने करता येत नसेल तर आम्हाला असं वाटत आहे की उद्योजकांची जी सध्याची जी पण ही इंडस्ट्रियल इस्टेट आहे अक्कलकोट रोड एमआयडीसीची ती कुठेतरी खूपच दयनीय अवस्थेवर पुढे जात आहे आणि येणाऱ्या काळात इकडं उत्पादक टिकून राहतील का हाच एक मोठा प्रश्न आज पडलेला आहे। इकडचे उद्योजक आणि कामगार वर्ग दोन्ही सोलापूरहून स्थलांतर होऊन कदाचित दुसऱ्या राज्यात जातील आणि आपल्या सोलापूरला जे आज हे जे आपल्याला एक प्रसिद्धी आहे टेक्सटाईल उत्पादक शहर म्हणून टॉवेल्स असतील, युनिफॉर्मचं असतील, कुठेतरी ते पुसत जाईल आणि कदाचित तो एक भूतकाळ होऊन जाईल जर का आपण आज काहीतरी इम्पॉर्टंट स्टेप घेतले नाही तर। सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनीही आगीच्या वाढत्या घटना आणि पालिका प्रशासनाची उदासीनता पाहता आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा निर्णायक इशारा दिला। या ठिकाणी मला एक खंत वाटतंय की जवळजवळ आज 1992 जेव्हा अद्दवाढ झाली त्यावेळी हा वसाहत महापालिकेच्या हद्दीत गेलं, त्यावेळी ते हँडओव्हर करून दिलं म्हणजे हस्तांतरित एमआयडीसीने महापालिकेला हस्तांतर केलं। त्याच्या त्या हस्तांतरामध्ये या उद्योगाला सर्व प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबतीत हस्तांतर झालेलं आहे, ठीक आहे, ते रोड पाणीपुरवठा किंवा ड्रेनेज या सर्व बाबी तर आम्ही अनेक दिवसापासून मागणी करतोय, तो तर अनेक प्रलंबित आहे आमच्याकडून गेल्या 30-32 वर्षापासून अनेक प्रकारचे कर, पूर्वी जकात होती, LBT आली, त्याच्यानंतर मिळकत कर आला,
या सर्व प्रकारच्या टॅक्सेस करोडो रुपयाच्या टॅक्सेस आजपर्यंत गेल्या 30 वर्षात त्यांनी वसुली केलेली आहे। मला खास करून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की या 2 वर्षात 2 ते 3 वर्षात जवळजवळ 8 ते 10 उद्योजकांच्या टेक्सटाईल उद्योजकांच्या आग लागून अतोनात आर्थिक नुकसान झालं। अक्षर ते म्हणजे रोडवर आलेले त्या कारखानदाराचं तर नुकसान झालंच आहे, तिथं काम करणाऱ्याच्या कामगारांनी सुद्धा त्यांना रोजगारीपासून वंचित अशी परिस्थिती निर्माण झाली। मला मुख्यतः या ठिकाणी हेच म्हणायचं आहे की एवढा वसाहतीमध्ये आणि अक्कलकोट रोड MIDCच्या सभोवतालीसुद्धा मिक्स झोन आहे, त्या ठिकाणी सुद्धा टेक्सटाईल उद्योग चालतो आणि जास्तीत जास्त रोजगारी देणारा हा व्यवसाय म्हणून आणि इथले उत्पादन मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होत आहे। टेरी टॉयलचे उद्योजक गोविंद झंवर यांनीही एवढ्या मोठ्या MIDCमध्ये अग्निशमन यंत्रणा नसणं हे अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलं। मागच्या महिन्याभरात किंबहुना मागच्या 3-4 वर्षात ज्या आगी काही ना काही कारणामुळं MIDCच्या क्षेत्रात कारखानदारांच्या हद्दीमध्ये झालेल्या आहेत, त्यासाठी आमची हात जोडून नम्र विनंती संबंधित अधिकाऱ्यांना अशी की फायर ब्रिगेडचा एक स्टेशन अक्कलकोट रोड MIDCच्या हद्दीत असणं अत्यंत गरजेचं आवश्यक आहे। ही अक्कलकोट रोड MIDC टेक्सटाईल इंडस्ट्री बेस्ड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं जर कधी अशी दुर्घटना घडली तर आत्ता जी वेळ लागते अग्निशामक दलाची पहिली गाडी पोचण्यासाठी, ती नंतर आग कंट्रोल करण्याच्या बाहेरची स्थिती निर्माण करून जाते। साधारणतः पहिल्या 10-15 मिनिटात जर गाडी पोचली तर आत्ता जे रौद्रस्वरूप आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं ते कदाचित व्यवस्थितरित्या हाताळण्यात यश येईल। त्यामुळे संबंधित अधिकारी व संस्था जी काही ह्याला रिस्पॉन्सिबल आहेत त्यांनी याच्यावर MIDC एरियामध्ये फायर स्टेशन अगदी त्वरित इन इमर्जन्सी बेसिस करावी अशी विनंती। तर खासगी टँकर चालक शरदचंद्र मोगिली यांनी आग लागल्यानंतर खासगी टँकर पालिकेच्या मत्तीला धावून जातात असं सांगून चिंचोळी MIDC प्रमाणे अक्कलकोट रोड MIDC मध्ये फायर फायटर गाडीची गरज असल्याचं म्हटलं। फायर ब्रिगेडचे आहेत ते त्यांच्या टँकरचं कॅपॅसिटी कमी असल्यामुळं आपण त्यांच्या टँकरमध्ये आपण आपल्या टँकरने पाणी पोहोचतं आणि ते त्यांनी काम चालू असतं आणि आपण त्यांच्या गाड्या तिथनं जागावरनं हलायला देत नाही। पण सध्याला आपल्याला टँकरवाल्यांकडं इंजन नाही की आपण इंजननी पाणी त्यांच्यामध्ये टाकण्यासारखं कॅपॅसिटी आपल्या टँकरवाल्यांकडं पण नाही, त्यामुळं आपलं फायर ब्रिगेडचे गाड्या काय आहेत त्यांना त्यांच्याकडेच ते ओढायचं कॅपॅसिटीचं एक पाईप असतंय, त्यांनी ते यंत्रणा करून घ्यावं लागेल। ते यंत्रणा आपलं चिंचोळी MIDCचे फायर ब्रिगेडमध्ये आहेत आणि चिंचोळी MIDCचे फायर ब्रिगेडचे माणसांना किट्स बरोबर आहे, म्हणजे सेफ्टी प्रिकॉशनसाठी त्यांना चांगले आहेत किट्स, ते आपले सोलापूरचे एजंट फायर ब्रिगेडवाल्यांना नाही आहे, ते पहिलं त्यांना द्यावं लागेल। आणि मोस्ट सगळ्यात महत्व म्हणजे MIDC मध्ये फायर ब्रिगेड स्टेशन पाहिजे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर सोलापूर स्मार्ट सिटी झालेली असताना पालिका प्रशासन स्मार्ट होऊन अक्कलकोट रोड MIDC मध्ये अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा सुविधांनी युक्त अशी अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी आता तरी गांभीर्यानं विचार करणार की आणखी एका मोठ्या आगीच्या घटनेची आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या नुकसानीची वाट पाहणार, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। रात्री 2:30 वाजता इथं फॅक्टरी रबर फॅक्टरी दुजा फॅक्टरीला आग लागली होती, त्यामुळे समोरच्या मला व्यक्तीचा फोन आला, फोन आता आम्ही धावत आलो आहोत घरनं, बाजूला दर्शनी येईपर्यंत दर्शनी फॉर्मला पूर्ण आग लागली जळाली होती फॅक्टरी ती, मग त्याच्याकडनं एकेक टप्प्यानुसार पुढे पुढे आग फैलत होती, पूर्ण आमच्या फॅक्टरी पण आली, पण तो सगळे व्यापारी वगैरे वर्गाने मिळून ते फॅक्टरी आमची वाचवली ऍक्च्युली, आणि बाजूचे पण 7-8 फॅक्टरी जळत होते, बाजूलाच आपल्या लाईटचं DP पण होतं, ते जर फुटलं असतं तर पूर्ण लाईनच जळालं असतं। तर लवकरात लवकर इथं अग्निशामक दलाचं MIDCला पाठपुरावा करावा लवकरात लवकर। अक्कलकोट रोडवरील MIDCतील हा वस्तुस्थितीजनक आणि विदारक परिस्थितीचा आढावा घेतला होता उपसंपादक दीपक सोमा आणि मनोज हुलसुरे यांनी।